नमस्कार, मी कानिफनाथ तारी वार्ता गोव्याचे मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. राज्यात गुढीपाडवा उत्साहात ढोलताशे लेझिम पथकासह पहाटे प्रभात फेऱ्या. मुख्यमंत्र्यांनी उभारली गुढी. नार्वेत सपत्निक सप्तकोटेश्वरा चरणी अभिषेक. लोकांच्या सुखसमृद्धीसाठी केली प्रार्थना. पेट्रोल दरात 80 पैशांनी वाढ सुरूच. 10व्यांदा 80 पैशांनी पेट्रोल वाढलं. इतर जीवनावश्यक वस्तूही महागल्या. सण उत्सव साजरे करणंही आवाक्याबाहेर. महागाई आवरा. सर्वसामान्य मेटाकुटीला. प्रत्येक मतदारसंघातील पीडब्ल्यूडीच्या कामाचा कंत्राटदाराकडून आमदाराला मिळतं 10% कमिशन. पण मी हे कमिशन घेणार नाही. प्रत्येक काम दर्जेदार होण्याकडे देणार लक्ष. बाणावलीचे आमदार वेंजी वेगसांचा दावा. आणि आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत आणीबाणी. राष्ट्राध्यक्षांच्या घरावर जमावाने धडक दिल्यानंतर निर्णय. श्रीलंकेच्या अनेक भागात उसळला जनक्षोभ. गेली 2 वर्ष कोरोनामुळे कुठलेच सण साजरे करता आले नाहीत. राज्यातील कोरोनाचा विळखा काही प्रमाणात सैल झाल्यानं यंदा गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला. राज्याच्या विविध भागात मराठी नूतन वर्षाची सुरुवात यंदा उत्साहात, आनंदात आणि शोभायात्रा काढून करण्यात आली. पाहूयात राज्यात कसा साजरा झाला गुढीपाडवा. गुढीपाडवा सणाला हिंदू संस्कृतीत फार महत्व आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या सणाच्या दिवशी तब्बल 2 वर्षांनी राज्यात उत्साहाचं वातावरण दिसून आलं. गेली 2 वर्ष कोरोनामुळे गुढीपाडवा साजरा करता आला नव्हता. मात्र यंदा गुढीपाडवा निर्बंध मुक्त झाल्यानं राज्यभरात घरोघरी गुढी उभारण्यात आली. तसंच अनेक शहरात शोभायात्रा काढण्यात आल्या. यावेळी तरुण पारंपरिक वेशात मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोलताशाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आल्या. कोरोनाचा संकटाचा काळ ओसरला आणि निर्बंधातून सुटका मिळाल्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच राज्यात अत्यंत जल्लोषात गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा केला गेला. सकाळी सकाळीच घरावर गुढ्या उभारून मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी सपत्निक घरी गुढी उभारून गुढीची विधिवत पूजा केली. तसंच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुनर्स्थापित केलेल्या श्री सप्तकोटेश्वराला अभिषेक केला आणि जनतेला नववर्षी सुख शांती समृद्धी आणि भरभराट दे अशी प्रार्थना केली. म्हापसा, डिचोली, मांद्रे, काणकोण या राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ढोल ताशांचा दणदणाट, शोभायात्रा, भगवे फेटे आणि मिरवणुका काढत तरुणाईने आनंदाला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघालं होतं. प्रत्येक जण एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा देताना दिसले. अबालवृद्ध या उत्सवात उत्साहाने सामील झाले आणि स्त्रियांनीही या उत्सवात अत्यंत उत्साहात भाग घेतला. सामान्य जनताच नाही तर राजकीय नेत्यांनीही हा उत्सव दणक्यात साजरा केला. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे लोक आता मेटाकुटीला आल्याचं पाहायला मिळतंय. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकच्या गॅसच्या किमतींनी भडका उडाला असताना आता ऐन सणासुदीच्या तोंडावर खाण्याच्या तेलापासून ते कडधान्यापर्यंत सगळंच महाग झालंय. या वाढत्या महागाईवर लोक कसे त्रासलेत त्याचा गोवन वार्ता लाईव्हने घेतलेला हा आढावा. आमकां हे वाडला पळय ते आमकां पयशे पावना. 100 रुपया जर 500 रुपया अशें आयला ते आमकां पेमेंटूय वाडना आनी कांय ना. आमकां ते कोताक पडना आतां इतले म्हारग जावनय. इतले आमकां सणांक बी आमचे चड पयशे लागता ते आमकां सणांक करचेच पडटा. कमी प्रमाणे न्हू सगळें वाडलां म्हणटा घेवचेच पडटा न्हू वाड ते. ग्रॉसरी वाडल्या जावं भाजीपालो वाडला. भाजी वाडला, मागीर सिलिंडर वाडला, पेट्रोल वाडला, मागीर आतां कितें कड्डण मेळटालें तें वाडलां, तेल कितलें म्हारग जालां तें आमकां तें परवडना. पूण आमी तरी पूण कशें करून हें करता पूण आमकां पेमेंट वाडना न्हू ते प्रमाणे आमकां तें सेट जायना. अशें म्हारगाय हाडला वाडला पूण मातशी ती कमी करची अशी सगळ्यांक बरें पडटलें. अशें म्हजें नांव अल्ताफ, हांव न्यू मुन्सिपल मार्केटान उलयतां.
आमचे न्यू म्युनिसिपल मार्केट शॉप आहा पूजेचे ता किदें आहा गुडी पाडवे दिसा आतां मातशें सगळें सामान वाडलेलें आसा जे किदें पेट्रोला खातीर बी चड लोक भितर मार्केटान येना अशें मातशें लोक दोन वर्सां बी करूं ना न्हू हे वर्सा मातशें कोरोना मातसो सोंपलो म्हणजे मातसो जालें गेलें म्हणजे रेट बी सगळें वाडलेले आसा तशें कस्टमर तुमकां कशा प्रमाणे जास्त प्रमाणे येता काय रेट वाडला म्हणून तशें रेट वाडलेला मातशें कित्याक कमी आसा रेट वाडले म्हणटकच आं हेचे मुख्य कारण तुमकां कितें दिसता पेट्रोल रेट डिझेल वाडला अशें म्हणून ताका लागून पेट्रोल बी वाडलें आतां सामान बी वाडलेलें न्हू लोक मातशें घेवपाक फाटी फुडें आतां लोकांनी मातशे पयशे बी ना न्हू मार्च एंडींग म्हणून ते खातीर अशें कमी आहा कितें हे त्रासूच जाले न्हू सगळे आतां एक बारीक लोक आमी आसा ते 6,000 पगार घेतलो तो खंयचे कितें संसार करतलो सांग एक दोग जाण भुरगीं आसा घो बायल आसा परिस्थिती कितें जातली सांग हेका गोवोरमेंट एक्शन घेवचेंच पडटलें न्हू इतले मार्गा हे करप म्हूण गोवोरमेंटाक आमकां लुकसाणूच न्हू सगळ्याक तूं सांग अशें परिस्थिती आसा गोवोरमेंट हेजी एक्शन घेवकूच जाय नाल्यार जावच्या ना हे कितें रे वयता दिसान दीस वाडप म्हणजे कितें हेजी मार्गाचे मुख्य कारण तुमकां कितें दिसता मुख्य कारण ताका लागून दिसता आनी कितें तुमकां दिसता ते कांय कारणां आमकां आतां हेतून गोवोरमेंट एक्शन घेवकूच जाय हे प्रत्येक वस्तू इतले म्हारग जावप जाल्यार लोक जगतलो कसो आमचे बारीक लोक सारके थंड पडटलो ते गव्हर्मेंट एक्शन घेवकूच जाय न्हू तूंच सांग आनी तुमीच पळया तुमकां कशें दिसता ते एक कसले वस्तू घे इतले म्हारग म्हणून कशें जातालें सांग सगळे मार्गां वाडत आसा न्हू मार्गे पेट्रोल वाडलें म्हणून सगळे फुलांय वाडटले दरान जर मार्गां वाडत जाता तितलें आमकां आम मदीं सामकें मार्गां कमी त्रास जाता आमकां सद्या तुमी फुलां घेता सो तुमकां फुलां म्हारग जाल्यार कशें ना फुलांक भरपूर म्हारग जालें वा आतां 20 रुपया जाल्यार 50 रुपया 20 रुपया जाल्यार 50 रुपया आतां 50 रुपया तुमकां हेचो खूब त्रास जाणवता की बजेट म्हणजे आतां सगळें वाडटा इतलें म्हारग वाडटा इतलें आमकां त्रास जातलेच न्हू आनी लोक सारके बेयाल जाल्यार तेंचे बॉल्साक सारकी कातर लागलेली आसा आनी तेंचे पयशे अशेंच वयता आतां सादारण 110-120 रुपयाचे पाम तेल आसले ते आतां 150-155 पावलेले आसा सादारण लोक आतां चडशे सनफ्लावर तेल घेताले लोक ते 160 बीन आसले ते आतां मिनिमम 200 रुपयाचेर पावल्या त्या कारण लोकांचे बजेट सगळे हाल्लेले आसा आनी लोकांक सगळे आपले म्हणजे हाती भायर गेलेले आसा लोकांच्या बजेट सगळे एक तेल वाडला गंव वाडला गंव वाडला थोडे आतां तांदूळ मातशे आतां इल्ले वाडटा ऑटोमेटिक म्हणजे डिझल वाडल्या कारण ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाडलो ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाडलो की ऑटोमॅटिकली हे आयटमाचे सगळे रेट वाडटले आनी आतां रिवायज रेट येतले म्हारग जातले आतां सगळे हय भरपूर आनी लोकांक दिसता की आमी रेट वाडयता म्हणून आमच्या हातीन अशी कांय ना कित्याक येता त्या प्रमाणे आमी विकता आमी रिटेलर म्हणजे जो म्हारग घेतले जाल्यार म्हारग विकचें पडटा फाल्यां सवाय येयले जाल्यार सवाय विकचें पडटा आमी काय स्टॉक करून कांय दवरिना हय पेट्रोल आनी डिझल हेजेर मातशें सरकारान मातशें आवकान हाडूंक जाय आनी लोकांक मातसो दिलासा दिवंक जाय हय लोक येयल्ले तशें शॉपिंगेक येता लोक पूण कितें आतां कोण 1 किलो व्हरतालो तो 1.5 किलो व्हरता बाबडो कोण 2 लिटर तेल व्हरतालो तो 1/2 लिटर तेल व्हरता म्हणजे तेंचे बजेटी भायर वयता म्हणजे तेंकां म्हणून सण आसता तो साजरो करूंकूच जाय पण कितें करतले कसो तर हय ना हितून लोक करता साजरो नमस्कार मी रुपेश सावदान मी सध्या आहे पणजी मार्केटमध्ये आणि सध्या गोव्यात मोठ्या प्रमाणात सगळं कडधान्य म्हणा पेट्रोलचे रेट म्हणा सिलेंडर म्हणा सगळ्याचे भाव अधिक वाढलेले आहेत सध्या आज 11वा दिवस आहे पेट्रोलचे रेट सध्या रोजच्या रोज कमीत कमी 80 पैसे वाढतात आणि आज जवळजवळ पेट्रोलची जी रेट आहे ती 7 रुपये 40 पैशांनी वाढ झाली आहे तसंच ती रेट आता पेट्रोलची आहे ती 103 रुपये 60 पैशाचे झालेले आहेत आणि कडधान्य म्हणा पेट्रोलचे रेट पण गगनाला गेलेले आहे आणि लोकांना भरपूर त्रास सहन करावे लागत आहेत तसंच भाज्यांचे म्हणा तसंच आमचे दूध पॅकेटचे म्हणा सगळ्यांचे रेट वर गेलेले आहेत आणि सर्वसामान्य लोकांना भरपूर त्रास सहन करावे लागत आहेत त्यासाठी सरकारकडे लोकांची एकच मागणी आहे की सरकारने लवकरात लवकर हे जे महागाई वाढवली आहे ती कमी करावी असे लोकांची मागणी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कनिफनाथ तारीसह मी रुपेश राऊत गोवन वार्तालय पणजी प्रत्येक मतदारसंघातील PWDच्या कामाचं 10% कमिशन कंत्राटदाराने आमदाराला देण्याची प्रथा असल्याचे ऐकिवात आहे पण मी हे कमिशन घेणार नाही प्रत्येक काम दर्जेदार होण्याकडे कटाक्षाने लक्ष देणार असं बाणावलीचे आमदार वेंजे व्यागस म्हणाले आजसून जे MLA आमकां आमकां भावान कॉन्स्टिट्युएंसी
यू विल नॉट आस्क एनी कमीशन रेडली यू आर हियर सगळ्या कळपाक की आम कमीशन मागपा नाही तो तुमगे कायदो तुम सगळ्यांगेलो कायदो तुम क्लियर आहे की हांव हेजे कमीशन घेना तो रस्त सारखा पडो थिकनेस जे आहे कॉन्ट्रॅक्टा प्रमाणे सारखं पडो तितू जे क्वालिटी आहे ती सारखं पडो आणि ते सगळ्या राईट आहात ते तेंक राईट आहात की तू सांगता की बाबा हे सारखं ना अग्री मरे सगळे सो कितें आहा ते तू मांट इन्स्पेक्ट कोरायंग कितें आहा ते ब्रिंग इट टू आवर नोटीस वी वील मेक शुअर कित्याक रस पेडे जावपा जायना आतां कितू वर्सान पडिंग आतां मोरू मोर देन एट इयर्स न्हू सो देट मिन्स ऑलमोस्ट एट इयर्स जाली नंबर पडला ओके थोडे रस्ते आहाय हांगले ते तुगे मशीन वस ना वी वील मेक शुअर वी पुट इट बाय हँड दोन दिवसापूर्वी केरीत शेतीसाठी साठवून ठेवलेल्या पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अशा घटना पुढे घडू नयेत यासाठी शेतीचे पाणी साठवण्यासाठी असलेल्या तळ्यांना कुंपण घालण्यासाठीच्या सरकारी खात्याच्या योजनेत दुरुस्ती करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचं प्रियोळचे आमदार तथा मंत्री गोविंद गावडेने सांगितलंय. आज खास करून तुमच्याकडेन संवाद साधपाचो गोष्ट म्हणल्यारच तुमकां सगळ्यांक खबर आसा की 31 मार्च 2022 ह्या दिसा करमळ्यान केरी वाठारांत दोन माणकुले भुरग्यांची एका उशेणान पडून तांकां मरण आयिल्लें आसा आनी अशाच ह्या पार्श्वभुमीचेर जी काही गोष्ट घडली ती सामकी काळजाक पीळ घालपी सारखी आशिल्ली. अशे गोंयान भितर हो कुळागारी भाग शेताबाटांनी वसलेलो भाग पूण बरेचशा ठिकाणी अशो काही गोष्टी जातात की चडश्यो अशे तरेची तळयो जी आसात किंवा बांयो जी आसात किंवा आमचे मायनिंग पिट्स जे आसात किंवा मोठ्यो मोठी तळी जी आसात त्या तळ्याच्या कठडे जे आसात तांकां रेलिंग नासना आणि म्हणूनच अशे तरेचे इन्सिडेंट आज सातत्यात आमी पळयत आसात. पूण एज अ गोंयकार म्हणून आणि एक शेतकार म्हणून ताजे फाटल्यान बरेचशी कारणांय आसा. कारण बरेचशे कुळागरां ही टॅनंटेड प्रॉपर्टी आसता. आमच्या सरकाराच्यो दोन वेगवेगळ्या डिपार्टमेंटांनी योजना आसात. एक म्हणल्यारच WRDA नितळ गोंय नितळ बांय ही एक स्कीम आसा आणि एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचे अशे तरेचे आपले इरिगेशन पर्पजा खातीर ज्यो आमी तळी बांदतात त्या संदर्भात आसा. पूण हे सगळे काही गोष्टी करता असतानाच आमकां कायदेशीर सोपस्कर म्हणजे WRDA आमकां NOC घेवचे पडटा. पूण ही NOC जर घेतले जाल्यार बरेचशे आमचे सरकारी पांवड्याचेर भाटकाराची NOC खूप गरज असता. बरेचशे भाटकार अशे तरेचे तळयो बांदपा खातीर NOC दिनात. कारणां कितें आसात तातूंत फाटल्यान कितें दडिल्लें आसात हें म्हाका एक खबर ना. पूण अशे काही गोश्टी ज्यो आसात अशे सगळे लँडलॉर्ड्स जे आसात अजूनही टॅनंटेड ज्यो प्रॉपर्टी आसात आनी अशे तरेचे ज्यो तळी बांदपाक जाय ताची पुनर्जिवीत आमकां करपाक जाय. पूण हें सगळें करता आसतनाच भाटकारांनी ह्या सगळ्या लोकांक NOC दिवप किंवा गोंयचे मुख्यमंत्र्याक म्हजे आज एक नमळायेची मागणी आसा की आमकां कायद्यां भितर बदल करून हाडपाक जाय. कारण अशे तरेचे प्रत्येक पावला पावलाचेर घडवणुको बरेचशे भोंवतात पूण जातात पूण ताचेर आमकां NOC ना ही ना ही रिजन दिवन आज कोताक येना. आनी म्हणूनच मामलेदार आसत किंवा BDO आसत किंवा एग्रीकल्चर ऑफिसर जे आसात WRDA इंजिनियर्स जे आसात जे सायट इन्स्पेक्शना खातीर वता किंवा तलाटी वता ह्या सगळ्यांनी एक रिपोर्टाच्या माध्यमांतल्यान आज ह्यो मुखार हाडप हे तितलेंच म्हत्वाचें आसा. म्हजे ह्या पत्रकार परिशदेन एकच मागणी आसा. भाटकारां लेगीत मागणी आसा जर खंयचोय जर एक मुणकार किंवा खंयचो एक जर शेतकार जर तुमचे कडेन जर आयलो तुमी ते कायदेशीर सोपस्करा खातीर NOC तुमी दिवची जेणे करून अशे तरेच्यो घडवणूक परत परत ह्या आमच्या गोंयान घडपाक जायना हेची जबाबदारी एज अ जागृत गोंयकार म्हणून नागरीक म्हणून ती प्रत्येकान घेवची अशी एक मागणी आसा. दुसरी मागणी आसा की सरकारान जे ज्यो कायदे जे केल्ले आसा ते कायद्यान बदल घडून WRDA NOC जेन्ना आमी इश्यू करता आसतना कंपलसरी ताका रिलीम घालप हे क्लॉज आज घालप हे तितलेच म्हत्वाचे आसा. चवथी गोष्ट अशी आसात की बरेचशे शेतकार जे आसात कष्टकरी समाज जे आसात जे पीट्स जे आसात
ते पिट्सां कडेन आड नदरेन आमी पळयता. सार्वजनीक फाटभुंयेचेरूच बरेचश्यो अशे तरेचे पिट्स आसात आनी पावसान सुद्दां आमी बरेचशे अशीं उदाहरणां आमी पळयलें आसात. ह्या सगळ्यांचो नियाळ आज जावप हें तितलेंच म्हत्वाचें आसा. आनी म्हणूनच ह्या गोष्टी कडेन लक्ष घालता आसतनाच आमी परत परत अशे तरेचे इन्सिडेंटाची वाट न पळयता पयलूच प्रिकॉशन घेवप. आनी ह्या संदर्भान हांवें लेटर ऑलरेडी गोंयच्या मुख्यमंत्र्याक केल्लें आसा तुमच्या माध्यमांतल्यान. यदा कदाचित आनी काही जर सुचोवण्यो ज्यो आसात, कारण प्रत्येक शेतकाराक वेगळ्यो समस्या असपाक शकता आनी त्या संदर्भान ह्यो सुचोवण्यो आमचे गोंयचे मुख्यमंत्र्याक किंवा सरकारा लगे पावचे. गोंयचो मंत्री हांव आज असा जाल्लो आसात परत देवाच्या कृपेन. तुमी थोडेश्यो सजेशन दिवचे जेणे करून आमकां कायदे जे आसात ते कायदे ह्या लोकांच्या प्रोटेक्शना खातीर आमकां करपाक जाय. चायल्ड प्रोटेक्शन किंवा चायल्डाची सेफ्टी, भुरग्यांची सेफ्टी ही आमच्या नदरेंतल्यान खूब म्हत्वाची आसा. कारण एक कपल जे आसा, एक जोडपे जे आसात, पालक जे आसा ते आपल्या भुरग्यांक सामके. आता एक मोठी बातमी. कॉर्डेलिया क्रूज ड्रग प्रकरणात शाहरुख पुत्र आर्यनला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल याचा शुक्रवारी मृत्यू झाला. राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं. 2021 ऑक्टोबर महिन्यात मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूजवर सापडलेल्या ड्रग्समुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी कारवाई करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पंच साक्षीदार म्हणून प्रभाकर साईल यांच्यासह काही जणांनी काम केलं. या प्रकरणात समीर वानखेडेंनी आर्यन खानसह इतर 9 जणांना अटक केली. त्यानंतर यात एकामागोमाग एक ट्विस्ट येत गेले. प्रभाकर साहिल हा या प्रकरणात नंबर 1 पंच विटनेस म्हणून चर्चेत आला, कारण किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साहिलने काही धक्कादायक खुलासे केले. प्रभाकर साहिल हा आर्यन खान प्रकरणातील पंच किरण गोसावीचा बॉडीगार्ड. किरण गोसावी हा आर्यन खानला अटक केल्यानंतर जो सेल्फी काढला होता त्यानंतर चर्चेत आला. प्रभाकर साहिलने क्रूज कारवाईत नेमकं काय घडलं होतं त्याचे खुलासे केले. किरण गोसावीने काय केलं हे देखील समोर आणलं. याच प्रभाकर साहिलने किरण गोसावी आर्यन खानचं कुणाशी तरी बोलणं करवून देत असल्याचा व्हिडिओ समोर आणला. तसंच एनसीबीचे तत्कालीन विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांच्यासह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांवर खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला. प्रभाकर साहिल यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी प्रभाकर साहिल यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने साहिलची प्राणज्योत मालवली. मुंबईतील चेंबूर येथील माहूल भागात असलेल्या त्याच्या राहत्या घरीच त्याने अखेरचा श्वास घेतला. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. अभूतपूर्व आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत भीषण स्थिती निर्माण झाली. शुक्रवारी हजारो निदर्शकांनी थेट राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर देशात थेट आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. देशभरात तात्काळ प्रभावाने आणीबाणी लागू करण्यात येत असल्याचं राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं. श्रीलंका स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाला सामोरी जातीये. देशातील स्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात चाललीये. देशाच्या अनेक भागात जनक्षोभ उसळू लागलाय. त्यात शुक्रवारी निदर्शकांनी आक्रमक होत थेट राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांच्या घरावर धडक दिली. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. निदर्शकांवर अमानुषपणे लाठ्या चालवण्यात आल्या. या घटनेनंतर असंतोष आणखीनच वाढताना दिसत असून पुढील धोका लक्षात घेत राष्ट्राध्यक्षांनी देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतलाय. आवश्यक आणि अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे सुरू राहाव्यात, तसंच सुरक्षेच्या कारणास्तव देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय मी घेत आहे, असं राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी आपल्या आदेशात म्हटलंय. 1 एप्रिल 2022 या तारखेने हा आदेश जारी करण्यात आला असून संपूर्ण देशात हा आदेश लागू असेल असंही स्पष्ट करण्यात आलंय. देशाच्या विविध भागात आंदोलनाचा वणवा भडकलाय. पोलीस आणि संतप्त जमावामध्ये चकमकी झडतायत. संपूर्ण देशात तणावाचं वातावरण पसरलंय. नागरिकांना गेल्या काही काळापासून अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. वीज संकटामुळे अनेक भाग अंधारात बुडालेत. बस आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठीही डिझेल उपलब्ध नाही. सार्वजनिक वाहतूक कोलमडलीये. आर्थिक संकटामुळे कागदाचाही तुटवडा निर्माण झाला असून शाळा आणि कॉलेजच्या परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्यात. यासह लोकांची सर्वच बाजूंनी कोंडी झाली असून त्यातूनच असंतोषाचा उद्रेक झाला. राजधानी कोलंबो, नुगेगोडा या भागात संचारबंदी लागू करण्यात आलीये.
पश्चिम प्रांतातही मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आल्याचं समजतंय. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. निवडणुका संपल्यानंतर आता इंधन दरवाढीची झळ जनतेला बसू लागली असतानाच सर्वसामान्याच्या घरात कायम वापरल्या जाणाऱ्या दुधाचे दरही फडकल्याने आता आम आदमी हतबल झालाय. गोवा दूध उत्पादन संघाच्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत दुधाच्या दरात प्रति लिटर 4 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. होय, कसं काल जी कमिटी ऑफ ॲडमिनिस्ट्रेटर्स आमची 31/3/2022 मीटिंग झाली, तातून गोवा डेअरीचे जे पाव मार्केट मिल्क पाउच मिल्क असा ताजो रेट साधारण लिटरा फाटल्यान 4 रुपये वाडोवपाचो निर्णय घेतला. आणि हे जे 4 रुपये वाडटले तातूंतले 2 रुपये शेतकऱ्यांक वाटले, 1.5 रुपये कंटिंजन्सी फंड आसतलो जे जशी जशी म्हारगाय वाडटली भायले जे आमकां आतां प्रॉडक्ट दूध बी हाडचें पडटा ते ताजो ओपन मार्केटांत रेट चड आसा ते फंड आमी थंय यूज करतले 1.5 रुपये आसतो. आनी प्लस आमगेले शेतकरी जे आसा तांकां कॅटल फीड रॉ मटेरियल्स जे आसा आतां ते ताजो रेट भरपूर वाडला आनी ते सबसिडायज रेटान आमी तांकां दितात ते पयशे थंय यूज जातले. म्हणजे साधारण 4 रुपये वाडटले तातूंतले हे सग फक्त 50 पयशे आमगेले हे जे आसात आमगेले आमकां जो खर्च आसा तो खर्च काडपाक लागतले. आनी कित्याक लागून सगळें वाडलेलें आसा, लॉजिस्टीक वाडलां, फ्युअल वाडलेलें आसा आनी बाकीचे ह्युमन रिसोर्स हे आसा ताका लागून हे सगळे जे खर्च वाडल्यात. आनी ताका लागून हे जे डेरी हें आसा फिल्ड आसा तें सस्टेन जावपाक एक तर डेरी सस्टेन जावपाक जाय, दुसरें फार्मासी सस्टेन जावपाक जाय. तांगेले जे आतां धंदो आसा तांकां कांयच परवडना, तांचे कडेन ग्रीन फर्टर लावपाक तितले गोंयांत फेसिलिटी ना आनी ते टोटली हाजेर कॉन्सन्ट्रेट फीड पळय आनी ताजेर डिपेंड आसतात. सो तांकां लागून तांकां मदत जावची आनी आमगेली डेरी सस्टेन जावची म्हणून आमी हे कांय सायड करतात. ओके, सगळे पॅकेट्स का पॅकेट्सांचो रेट वाडटलो? हय, सगळे फॅड मिल्क आसता आमचे 4 ब्रँड आसात. स्टँडर्डायज मिल्क म्हणून आसता, काव मिल्क आसा, टोन मिल्क आसा आनी फूल क्रीम मिल्क आसा. सगळ्यांचेर हे 3 हांचेर 4 रुपये वाडटले, फूल क्रीम मिल्क आसा ताचेर 5 रुपये वाडटले. 5 रुपये आनी आमचो जो सेल आसा आतां तो 64,000 लिटर आसा. तुमी मिडिया केन्ना केन्ना सांगतात तो कमी आसा चड आसा, पूण ऑन एन एवरेज 63,000 ते 64,000 तो सेल आसा लिटर आसा. केन्नाच्यान दर वाड लागत? आतां आमी जे कालचे जे मिटिंगेक ठराव घेतला तो आजच आमी दिला, RCSांक दिला, गोवर्मेंटाचे अप्रुवल जाले ते बरोबर सायमल्टेनियसली दोनूय वाडयतले आमी, शेतकऱ्यांकूय वाडयतले आनी मार्केट रेटूय वाडयतले. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.